माझ्या पक्षाचा माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून या सर्वांना धन्यवाद देतोय. या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे की वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असताना कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळे कार्यकर्ते आम्ही एकत्र, म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं. आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वाने मान्य मोदीजी असतील, मान्य अमित भाई आहेत, मान्य नड्डाजी आहेत, मान्य देवेंद्रजी आहेत, काँग्रेस आहेत, आमचे दादा आहेत, या सगळ्या मंडळींनी मला जी काही काम करायची संधी दिली आहे, मला असं वाटतं की भूस्तरावरती काम करणार कार्यकर्ता देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणार हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे, प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली. आणि त्यामुळे पुण्यात येताना पुन्हा घरी येताना आमच्या सर्व सहकारी आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, मनापासून आनंद वाटतो आणि एक नवीन जबाबदारी त्याचं भान निश्चितपणे या सगळ्यातनं माझ्या सोबत मला 100% जाणवलं. अन्य काल एव्हिएशन मिनिस्ट्रीचे चार्ज स्वीकारला, ते ग्राउंड पोस्ट आणि बाईक नाही म्हणतात की 3 वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचं काम घेऊन आलो होतो, आज त्याच मंत्रिमंडळात त्याच सगळे दादांचं नेतृत्व करणार सगळे गेलो होतो तेव्हा विमानतळाचाच विषय होता, या विमानतळाच्या अनेक समस्या होत्या, काही संदर्भ होते, त्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि काल तिथल्या पत्रकारांनी एकाने विचारला की आपलेच मराठी पत्रकार होते, त्यांनी विचारलं की तुम्ही 2-3 वर्षापूर्वी साधारणतः इथं आला होता, पुण्याचं काम घेऊन आपण आज तुमच्याच हातात काही सूत्र आली इथं, निश्चितपणे तो एक आनंद आहे, समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता संधी मला मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी मिळणार. महाराष्ट्र खर तर आपण म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे, महाराष्ट्र राज्य असं आहे की ती एक सहकाराचं मोठं जाळं या राज्यामध्ये आहे, समाजातल्या शेवटच्या माणसाला सहकाराने आधार दिलाय. आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर देशामध्ये जवळपास 8 लाख सहकारी संस्था, त्यात एकट्या महाराष्ट्रात 2.5 लाख आहे, म्हणजे किती मोठं महत्व सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे. आणि म्हणून या निमित्तानं या खात्याचा एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाटते, माझ्या पक्षानं माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे प्रामाणिकपणे करणं, दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं, मला हे काय पहिल्यांदा आता करायचं सरकारमध्ये असेल किंवा एव्हिएशन मध्ये? नाही, याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, एक तर आता शहर आहे राज्य आहे याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे, पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला राज्याला राहणार, आपल्या पुण्याचे काही विषय आहेत, राज्यातले काही विषय आहेत, याच्यावर खूप काही गोष्टी आहेत, सुरुवात आहे, हळूहळू बोलूया. गप्पा नाही, काही कामासाठी गेलो त्यांच्यासोबत हा एक चांगला, मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर त्यांच्याकडे बघून आम्ही काही शिकतो, त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करतो, ज्यांना बघण्यासाठी असं वाटायचं आम्ही त्यांना बघायचंय आम्ही त्यांना भेटायचं, आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करायची संधी मिळते, खूप काही शिकण्यासारखं आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर काम करायचं म्हणजे दडपण पण आहे. अण्णा 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 खरं तर प्रकार मिळालेले आहे, एक मंत्रिमंडळ आहे आणखी एक मंत्रिपद मिळू शकतो, शेवटी पुढे काय होणार आहे संधी जर मिळणार तर सगळ्यांना मिळू शकते ना असं काही, शेवटी हा ज्या त्या शेवटी वरिष्ठ लेवलचा पातळीवरचा विषय आहे. अण्णा तुम्ही खरं तर आता मोठी जबाबदारी आहे, दादा सोबत आहेतच, येणाऱ्या 8 विधानसभा आपल्या पुण्यात आहेत, त्या अनुषंगाने कशी प्लॅनिंग असणार आहे, कशी तयारी असणार आहे तुमच्या सगळ्यांची? मला राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघात महायुती म्हणून काम करायचं आणि पुन्हा आमचं सरकार आणायचं.